तर आपण हे दृश्य बघतो आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली आणि यावेळेला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. तर जे पी नड्डा हे देखील अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते. अजित पवारांनी अमित शहा यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिवादन केलेलं आहे. या नेत्यांमध्ये गेल्या अर्ध्या तासांपासून एकत्रित चर्चा सुरू झालेली आहे. राज्याच्या राजकारणासंदर्भातली अत्यंत महत्वाची घडामोड सध्या दिल्लीत घडते. अमित शहांच्या निवासस्थानी गेल्या अर्ध्या तासापासून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही भेट घेतल्यानंतर बैठक सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी संदीप राजगोळकर यांच्याकडे. संदीप, आपण बघतोय सध्या या बैठकीला सुरू झालेल्या आणि एक फोटो आपल्या समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवार हे अभिवादन करतात अमित शहांचं आणि त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि जे पी नड्डा तसंच राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित आहेत. सगळे महत्वाचे जे नेते आहेत ते सुमित या बैठकीला उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची यासाठीच आहे की कारण शनिवारी निकाल लागलेला होता, आज गुरुवार आहे. इतक्या दिवसामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं बहुमत मिळून किंवा संख्याबळ मिळून देखील महायुतीनं मुख्यमंत्रीपदाचा बाबतचा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. 26 तारखेला आपल्याला माहिती आहे की मुदत संपलेली आहे विधानसभेची, राष्ट्रपती राजवट लागेल असं सांगितलं जात होतं आणि या सगळ्या घडामोडींमध्ये खरं तर गोष्टी या लांबत गेल्या. काल ज्यावेळा एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर चित्र खरं तर स्पष्ट झालं आणि मग आज सगळे नेते आले आणि या बैठकीला सुरुवात झाली. 10:15 एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत, त्यामुळे पहिल्यांदा जी त्यांची बैठक झालेली आहे केंद्रीय नेतृत्वासोबत ती महत्त्वाची असणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांची मागणी कुठली असणार आहे भाजप केंद्रीय नेतृत्वाकडे हे बघावं लागेल. भाजपचा मुख्यमंत्री जरी होणार असला तरी ज्या इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या दिल्लीमध्ये की अमित शहांच्या घरी डायरेक्ट एकनाथ शिंदे हे दाखल झाले, दुसरीकडे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळी बैठक घेतली जी जवळपास 1.25 तास चालली, त्यामुळं बैठकांचा सिलसिला हा दिवसभरामध्ये आज पाहायला मिळाला. अजित पवार यांनी देखील आज एक त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली, छोटेखानी भाषण देखील त्यांनी त्या ठिकाणी केलं.